कितना अजीब है ये फलसफा जिंदगी का, कितना अजीब है ये फलसफा जिंदगी का। किसी के ना होने पे महसूस होता है क्या है होना किसी का। आपल्या तोंडामध्ये सुदृढ अवस्थेत हेल्दी अवस्थेमध्ये असलेल्या दातांचं महत्त्व आपल्याला नेहमीच असतं असं नाही आहे, पण ज्यांना तोंडामध्ये एकही दात जन्मापासून कधीच आलाच नाही अशा लोकांना दाताचं महत्त्व किती असेल याचा विचार करा। हो असं असतं। ॲनोडोन्शिया नावाच्या एका कंडिशनमध्ये कायमचे किंवा दुधाचे किंवा दोन्हीही दात येतच नाहीत, तयारच होत नाहीत। का बरं होत असेल असं? खरं म्हणजे दात नसलेल्या लहान बाळाचं स्मितहास्य बोळक्याचं त्या स्मितहास्य इतकं गोंडस दिसतं, पण हेच मोठ्या माणसांच्या बाबतीत झालं तर का होत असेल असं? दात तयारच का होत नसतील? हा कुठल्या दुसऱ्या मोठ्या रोगाचा भाग तरी नसेल ना? हे टाळता येतं का असं झालं हे आपल्याला कसं कळेल, आणि जर झालंच तर त्याला काय करता येईल? हाच आहे आजच्या व्हिडिओचा विषय। नमस्कार, मी आहे डॉक्टर वर्षा जाडे, तुमची डेंटिस्ट दोस्त। तुम्ही पाहत आहात टूथपिक। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर, आणि आधीपासून व्हिडिओ बघत आहात आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण ते विनामूल्य असतं। हा व्हिडिओ एका सबस्क्रायबरच्या सजेशनवरून मी करत आहे। तुम्हाला सुद्धा दाताविषयी आणखी कुठल्या वेगळ्या विषयावर माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, नक्कीच त्याच्यावर मी व्हिडिओ करेन। आपल्याला तर माहीतच आहे की आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं असतं। एक्टोडर्म, मिझोडर्म, एंडोडर्म नावाच्या पेशींच्या थरांपासून वेगवेगळे अवयव तयार होतात। डिस्प्लेजिया म्हणजे पेशींमध्ये होणारे बिघाड। डिस्प्लेजिया हा कोणत्या थरातील सेल्सवर झालेला आहे त्याप्रमाणे त्या सेल्सपासून तयार होणाऱ्या अवयवांमध्ये सुद्धा बिघाड निर्माण होतो। एक्टोडर्मपासून तयार होणारे अवयव म्हणजे आपली त्वचा, केस, नख, दात आणि कोणत्याही अवयवाचं आवरण। एक्टोडर्मल डिस्प्लेजियामध्ये या सगळ्या गोष्टींवर बिघाड होतो, परिणाम होतो। त्याच्यामुळंच एक्टोडर्मल डिस्प्लेजिया नावाच्या कंडिशनचा एक भाग म्हणून किंवा त्याचा परिणाम म्हणून ॲनोडोन्शिया म्हणजेच दात नसणे ही कंडिशन निर्माण होते। त्याचबरोबर त्वचेमध्ये बिघाड, केस नसणं, नखं नसणं एवढंच काय तर घर्म ग्रंथी म्हणजे घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथीसुद्धा नसतात। त्याचबरोबर क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट म्हणजेच जन्मतःच ओठ किंवा टाळा फाटल्यासारखं असणं या कंडिशन्ससुद्धा एक्टोडर्मल डिस्प्लेजियाचे लक्षणं आहेत। एक्टोडर्मल डिस्प्लेजिया ही अनुवंशिक कंडिशन आहे आणि दोन्हीपैकी एका पालकामध्ये जर असेल तर पुढच्या पिढीपर्यंत ही कंडिशन जाण्याची शक्यता 50% असते। ॲनोडोन्शिया म्हणजेच दात नसणं हा या कंडिशनचा एक भाग असू शकतो, पण याशिवाय म्हणजे इतर कोणतीही कंडिशन नसताना सुद्धा हे होऊ शकतं। ॲनोडोन्शिया म्हणजे एकही दात नसणं। अजिबात तोंडामध्ये एकही दात तयार होत नाही, येत नाही, पण जर थोडे दात आहेत आणि थोडेच नाही आहेत, मिसिंग आहेत, आणि या नसणाऱ्या दातांची संख्या जर 1 ते 5 असेल तर अशा कंडिशनला हायपोडॉन्शिया असं म्हणतात, आणि 6 पेक्षा जास्त दात नसतील तर त्याला ऑलिगोडॉन्शिया असं म्हणतात। हायपोडॉन्शिया त्या मानानं बऱ्यापैकी कॉमन आहे आणि विशेष म्हणजे हा महिलांमध्ये जास्त प्रमाणात पाहिला जातो। याच्यामध्ये कॉमनली लॅटरल इन्सायझर मिसिंग असतो, म्हणजेच वरच्या जबड्यातील पटाशीचा साईडचा दात। बऱ्याच जणांमध्ये अक्कलदाडासुद्धा मिसिंग असतात, तयारच होत नाहीत, हा सुद्धा हायपोडॉन्शियाच आहे। त्या मानानं ऑलिगोडॉन्शिया आणि ॲनोडॉन्शिया म्हणजे 6 पेक्षा जास्त दात नसणं किंवा अजिबातच दात नसणं या कंडिशन्स बऱ्यापैकी रेअर आहेत, म्हणजे कमी प्रमाणात आढळल्या जातात। हां, पण जर तुम्ही दातांची योग्य वेळी ट्रीटमेंट केलेली नाही आहे, त्याच्यामुळे दात खराब झालेत आणि काढावे लागलेले आहेत, किंवा हिरडी रोग वेळेवर उपचार न घेतल्यामुळे बळावला आहे आणि त्याच्यामुळे दात हलून पडून गेलेले आहेत, तर अशा कंडिशन्स मात्र ऑलिगोडॉन्शिया किंवा हायपोडॉन्शिया नाही आहेत, बरं का? हे आहे केवळ दातांविषयीचा आणि दंत आरोग्याविषयीचा हलगर्जीपणा। बरं, आपल्याला यापैकी कोणतीही कंडिशन आहे की नाही हे कसं कळणार? जर मूल 1.5 ते 1.5 वर्षाचं होईपर्यंत त्याच्या तोंडामध्ये एकही दुधाचा दात आला नाही, किंवा मूल 10 ते 12 वर्षांचं होईपर्यंत त्याच्या तोंडामध्ये एकही कायमचा दात आला नाही, तर तुम्हाला डेंटिस्टकडे जायचं आहे। डेंटिस्ट मग वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरे काढून कन्फर्म करतील की आतमध्ये दात तयार झाला आहे की नाही। जेव्हा तुम्हाला कळेल की एखादा दात किंवा काही दात किंवा सगळेच दात
येणारच नाही आहेत, तर त्याचा परिणाम तुमच्या मुलाच्या वाढीवर निश्चितपणे होणार आहे. त्याच्या दिसण्यावर परिणाम होईल, उच्चार डेव्हलप होण्यावर परिणाम होईल, आणि अर्थातच खाण्यापिण्यावर परिणाम झाल्यामुळे त्याचं पोषण होणार नाही आणि संपूर्ण शरीराची वाढसुद्धा होणार नाही. त्याच्यामुळं या कंडिशन्स वेळीच त्यांचं निदान होणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला समजेल की तिथे दात येणारच नाहीत, तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही कृत्रिम दात बसवू शकता. मूल 18 वर्षांचं झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही इम्प्लांट्स वापरून कायमसाठी कृत्रिम दात बसवू शकता. या सगळ्यामुळे मुलाचं बोलणं, दिसणं, उच्चार डेव्हलप होणं आणि सर्वांगीण विकास, डेव्हलपमेंट आणि हेल्थची सुद्धा डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला ॲनोडॉन्शिया, हायपोडॉन्शिया किंवा ऑलिगोडॉन्शिया काहीही असलं तरी तुमचे डेंटिस्ट तुमची निश्चितपणे मदत करणार आहेत. व्हिडिओतील माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.